आता मेडिक्लेम सुद्धा मंथली EMI द्वारे उपलब्ध। बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे कॅशलेस मेडिक्लेम। लाईफ मेडिक्लेम, मोटर इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, गुंतवणूक क्षेत्रातील विश्वसनीय नाव कडलक इन्व्हेस्टमेंट। संपर्क सुनील कडलक 94 22 855 786। नाशिक महानगरपालिकेच्या गटनेता कार्यालयाला शुक्रवारी दुपारी आग लागली आहे। शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्या कक्षालाही आग लागली असून राजीव गांधी भवनमधील हा कक्ष दुसऱ्या मजल्यावर आहे। तर या आगीमुळे महापालिकेच्या मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे। तर आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब दाखल झाला असून आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती आहे। तर महापालिकेतील गटनेता कक्षालाही आग लागली आहे। फायर इक्विपमेंट्स लावले, फक्त कागदोपत्री होतात। म्हणजे एखाद्या हॉस्पिटलला 4 वेळा व्हिजिट करतात तुम्ही, त्याला दंड ठोठावतात। मला वाटतं आपल्याला स्वतःला नैतिक अधिकार आहे काय सगळं करण्याचा? आणि हेच आज नाही बोलत आहे आम्ही, विरोधी पक्ष म्हणून मागच्या वर्षी सुद्धा आम्ही व्हिजिट केल्या होत्या, 1.5 वर्षापूर्वी व्हिजिट केल्या। आता सुद्धा आम्ही फायर ब्रिगेडचा विषय काढला भंडाऱ्यातली दुर्घटना झाल्यानंतर। परंतु मग एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट बघतायत की काही लोक असं वाटायला लागल्या। आज सवेरे नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन के राजीव गांधी भवन यहाँ पे 3rd फ्लोर पे जो अपने विरोधी पक्ष नेता शिवसेना के उनके कैबिन के बाजू में जो स्टोर रूम था वहाँ से फायर हो चुके हुआ। ये कॉल हमारे कंट्रोल रूम का आया, वहाँ से तुरंत मैसेज हमारे डिजास्टर मैनेजमेंट को दिया। वहाँ पे जो कर्मचारी हमारे ड्यूटी के थे और जो हमारे सुरक्षा रक्षक है उन्होंने तुरंत यहाँ पे जो फायर फर्स्ट एड फायर फाइटिंग जो यहाँ पे लगाई हुई है फायर एक्सटिंग्विशर वो 8 दिन पहले रिफिलिंग किया है, परसों ही उसका प्रशिक्षण दे दिया था। इसकी वजह से हमारे जो सुरक्षा रक्षक है और फायर ब्रिगेड के जवान उन्होंने तुरंत आके जो, लेकिन वो कैबिन जो थी उसका दरवाज़ा बंद था और अंदर जो सोफा सेट था उसके अंदर जो फोम और कुशन था इसके लिए उसका स्मोक ज़्यादा हो रहा था, वेंटिलेशन को जगह नहीं थी इसलिए जाने में थोड़ी सी दिक्कत हो रही थी। लेकिन हमारे फायर फाइटर ने स्मोक और स्प्रे करके अंदर जाने की एंट्री की, जहाँ से वो स्मोक कम हो, हीट कम हो और खुद की सेफ्टी हो इसलिए उन्होंने स्प्रे करके अंदर एंट्री किया। बाद में हमारे BSH का भी इस्तेमाल करके अंदर सब सर्च किया है और ये हमारे जवानों ने यहाँ पे बहुत अच्छा काम किया है, सुरक्षा रक्षक जवानों ने भी अच्छा काम किया है और जो हमारा नेक्स्ट जो अनर्थ था वो पूरेपूर उन्होंने उसको स्टॉप कर दिया था। आज सकाळीच आम्हाला दोघांनाही फोन आला राजे दादा आणि मला की महापालिकेमध्ये त्या ठिकाणी पेस्ट कंट्रोलचं काम होणार आहे, तर दुपारनंतर आपण कार्यालयामध्ये या। आणि राजे दादा बरोबर ते मी आणि महापौर आम्ही साहित्य संमेलनाची पाहणी करत असताना त्या ठिकाणी आम्हाला फोन चालू आले कार्यालयातून की त्या ठिकाणी कार्यालयाला आग लागलेली आहे म्हणून, आणि मग तत्काळ आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहे। परंतु परिस्थिती अशी राजे दादांनी सांगितलं ते बरोबर आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून जे फायर ऑडिट होणं गरजेचं आपण इतर इमारतीला देतो, या नाशिक महानगरपालिकेच्या इमारतींचं काय? त्यामुळे सुरक्षेचा धोका हा नक्कीच उपस्थित होतो। आणि जर या ठिकाणी आम्ही दोघंही असतो तर वावर असतो, नागरिक येत असतात, त्यांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आज परमेश्वराचे आभार मानले पाहिजे, फार मोठी हानी टळलेली आहे। याची चौकशी करावी नक्कीच, ह्या सगळ्या विषयाची चौकशी होणं गरजेचं आहे आणि जर जे कोणी संबंधित असतील त्यांचे जर झाले त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं। वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, नाशिक।